विद्याधर गोखले लिखित संगीत जय जय गौरीशंकर हे नाटक यूट्यूब वरती मुकुंद मराठे यांच्या प्रयत्नाने आपणा सर्व रसिकांना पाहायला मिळणार आहे. त्याबद्दल प्रथम मी मुकुंदाचे आभार मानतो. 1966 14 ऑगस्ट या रोजी ह्या नाटकाचा पहिला प्रयोग बिर्ला मातोश्री येथे सकाळी 9 वाजता झाला. खरं तर एकाच दिवशी म्हणजे 14 तारखेला ह्या नाटकाचे 3 प्रयोग झाले. साधारणपणे 5:30 वाजता सर्व कलाकार 14 तारखेला बिर्ला मातोश्री नाट्यगृहामध्ये आले आणि शेवटचा प्रयोग संपून पहाटे जेवून 4 वाजता पहाटे पहिली ट्रेन पकडून आपापल्या घरी गेली. लोकांना असं वाटलं होतं की येथे 3 प्रयोग ठेवले काय होणार, पण सांगतो 3रा प्रयोग जवळजवळ 5:30 तास चालला आणि तो इतका रंगला की लोकांना कसा वेळ गेला हेच कळलं नाही. आणि त्यानंतर सतत 5-6 दिवस ह्या नाटकाचे प्रयोग चालूच होते. माझ्या अंदाजे ह्या प्रयोगाचे 2500 प्रयोग झाले असावेत. या संगीत नाटकामध्ये जसं कलाकारांचं श्रेय आहे 3 महिने तालमी केल्यानंतर जे यश या नाटकाला प्राप्त झालं त्याच्यामध्ये वादकांचा तेवढाच महत्त्वाचा वाटा आहे. ते म्हणजे ज्येष्ठ हार्मोनियम ऑर्गनवादक पंडित गोविंदराव पटवर्धन, मधुकरजी बर्वे व्हायलिन आणि दामुअण्णा पार्सेकर आणि नंतर भोजराज साळवी हे तबल्याच्या साथीला. ह्या त्रयीनी असंख्य प्रयोग वाजवले. या नाटकाच्या लेखनाबद्दल म्हणजे विद्याधर गोखले यांचं हे अत्यंत उत्कृष्ट असं पौराणिक नाटक. बाबा अर्थात पंडित राम मराठे यांना अण्णांचं सुवर्ण तुला आणि जय जय गौरीशंकर हे नाटक अतिशय आवडत असे आणि जय जय गौरीशंकर हे नाटक भगवान शंकरासाठी किंवा या कामासाठी खूप कठीण आहे, त्याच्यामध्ये खूप ऊर्जा लावून काम करायला लागतं, पण बाबा हे नाटक अतिशय हल्लीच्या भाषेमध्ये एन्जॉय करत असत, त्याचा त्यांना खूप आनंद मिळत असे. अण्णांच्या एकूणच गद्य आणि पद्य याचा जर का विचार केला तर गद्यामधून पद्य किंवा गीतरचना किंवा गीत जसं सुरू होतं ते हातात हात घालून एकमेकांना ती गाणी जात असतात. आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे नाटक लिहितानाच अण्णांच्या डोक्यामध्ये या नाटकाचा पूर्ण आराखडा तयार होत असावा. तर असं हे जय जय गौरीशंकर नाटक हे शिवलीलामृतातल्या 14व्या अध्यायातल्या शंकर शबरी या कथानकावर आधारलेलं आहे. त्याला मांगेश महात्म्याच्या कथेनं त्याचीही जोड दिलेली आणि 1880 साली यवतेश्वरकरांनी जे संगीत द्यूत विनोद नावाचं नाटक लिहिलं होतं त्या नाटकाचा सुद्धा गौरीशंकर नाटक लिहिताना उपयोग झालेला आहे. योगायोग असा की यवतेश्वरकरांनी लिहिलेलं हे द्यूत विनोद हे नाटक केशवराव भोसल्यांच्या ललित कला दर्शनी रंगभूमीवर आणलं तर गोखले अण्णांनी लिहिलेलं जय जय गौरीशंकर हे नाटक भालचंद्र पेंढारकरांच्या ललित कलेदर्शतर्फे रंगभूमीवर आलं. हे नाटक लिहिलं गेलं तेव्हा मी इयत्ता 8वीत शिकत होती, पण तरीसुद्धा त्यावेळेला या नाटकाचं नाव काय ठेवायचं यावरून झालेली चर्चा आजही मला आठवते. कारण आमच्या अण्णांनी या नाटकाचं नाव गौरीशंकर असं ठरवलं होतं, पण पेंढारकर अण्णा म्हणाले की या नाटकाचं नाव 9 अक्षरीच पाहिजे. साहजिकच आहे ना, कारण ललित कला दर्शची यापूर्वीची नाटकं पंडितराज जगन्नाथ काय, दुरितांचे धीमिर जावो काय, 9 अक्षरी होती आणि सर्व लोकप्रियही झाली होती. तेव्हा मग या गौरीशंकरला जय जयची जोड दिली गेली आणि ते नाटक झालं जय जय गौरीशंकर. विद्याधर गोखल्यांनी हे नाटक ललित कला दर्श या संस्थेला द्यायचं ठरवलं आणि त्याप्रमाणे ते ललित कलेचे मालक भालचंद्र पेंढारकर यांना जाऊन भेटले आणि त्यांना ते नाटक त्यांनी वाचून दाखवलं. भालचंद्र पेंढारकरांना ते नाटक अतिशय आवडलं आणि त्याने ते नाटक रंगभूमीवर आणायचं ठरवलं. ज्यावेळी नाटक रंगमंचावर आणायचं ठरवलं
तर त्याच्यामध्ये पात्रयोजना कशी करावी, कोणाकोणाला घ्यावं हे ठरण्यासाठी विद्याधर गोखले आणि पिंडारकर बसले. तर त्याच्यात मुख्य हिरोची भूमिका म्हणजे शंकराची भूमिका कोणाला द्यावी यासंबंधी त्यांची चर्चा झाली. तर विद्याधर गोखले काय म्हणाले, मी एकच अशी व्यक्ती शोधून काढलेली आहे की हे जे काम आहे ती व्यक्ती अतिशय उत्तम तऱ्हेनं रंगमंचावर सादर करील, उत्तम गाणारी आहे आणि ज्ञानी आहे. पेंढारकरांनी विद्याधर गोखलेंना विचारलं, कोण आहे ही व्यक्ती की तुम्ही ह्या शंकराच्या कामासाठी निवड केली, तर ती व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून संगीतभूषण रामभाऊ मराठे ही व्यक्ती आहे. त्यांना मी माझ्या नजरेसमोर ठेवून हे नाटक लिहिलं, कारण यातली गाणी म्हणायला किंवा त्यातलं काम करायला हे तेच योग्य आहेत, मला तरी काही दुसरे कुणी दिसत नाहीत. त्यावर पेंढारकर जरा हसले. गोखलेंनी त्यांना विचारलं, आपण का बरं हसलात? पेंढारकर म्हणाले, मी अशा करता हसलो की माझं सुद्धा तेच मत आहे आणि मला सुद्धा त्यांनाच घ्यायचं आहे की त्यांच्यासारखी योग्य व्यक्ती मला दुसरी कुणी मिळणार नाही. या नाटकातले सगळे ललितकलादर्शनमध्ये असल्यामुळे माझ्या चांगले परिचयाचे होते, त्यामुळे मनावर दडपण असतं ते नव्हतं. अजिबा मराठे काय, अण्णा स्वतः काय, सुकुमार, आदि पाटील, जयश्री आणि मला वाटतं लीलावती होती, हे सगळे कलावंत माझ्या परिचयाचे होते. माझ्या सुदैवानं अतिशय चांगली दाद मिळाली कामाला. इतकंच नव्हे तर बरेच दिवसांनी संगीत काम करून सुद्धा माझ्या गाण्यालाही दाद मिळाली. जय जय गौरी शंकर या नाटकाच्या निमित्ताने महान गायक, महान कलाकार, दिलदार व्यक्तिमत्व पंडित श्री राम मराठे यांच्याबरोबर काम करण्याची संधी मला तेव्हा मिळाली, हे माझं खूप मोठं भाग्य. ललित कलादर्श या संस्थेतर्फे जय जय गौरीशंकर या नाटकाचे, म्हणजे त्या नाटकाचे पूर्वी प्रयोग खूप झाले होते आणि बरंच गाजलंही होतं त्यावेळी नाटक, त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपण हे नाटक परत करूया आणि रामभाऊ पण तयार झाले. म्हटल्यानंतर मग त्यांनी मला विचारलं की पार्वतीचं भूमिका तू करशील का, पार्वतीची, कारण पूर्वी करत होत्या लीलावती गडकर म्हणून. त्यांनी मला आता विचारलं की तू करशील का, म्हटलं हो का नाही करणार. त्यावेळी असं स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हती की यांच्याबरोबर कधी आपल्याला काम करायची संधी मिळेल, आणि आत्ता मला जय जय गौरीशंकरच्या निमित्ताने ती मिळती म्हटल्यानंतर मला खूप आनंद झाला. थोडंसं दडपण आलंच, पण नाही करायची इच्छा होती आणि ती माझी इच्छा जय जय गौरीशंकर नाटकाच्या निमित्ताने पूर्ण झाली. अण्णांनी मला त्यातली एक छोटीशी कॅरेक्टर आहे कराल का, मी म्हटलं अण्णा तुमच्यासाठी मी काय करणार नाही, म्हणजे शंकराचा शिवगणाचा पैकी एक कॅरेक्टर होती ती मी केली. आणि यावेळी मला प्रत्यक्ष रामभाऊंचा सहवास मिळाला. तेव्हा नवीन पिढीसाठी माझी एक आग्रहाची सूचना आहे, ही नाटकं बघा, आत्मसात करा. अहो अभ्यास करण्यासारखे आहेत, रामभाऊसारखे कलाकार पुन्हा होणार नाही, तेव्हा त्यांची स्मृती जपून ठेवा. या नाटकाच्या पहिल्या प्रयोगापासून मी या नाटकाशी संबंधित आहे. या नाटकात ध्वनिसंकलन, ध्वनिसंयोजन, प्रकाशयोजना व व्यवस्थापन या गोष्टी मी करत आलो आहे. या नाटकाचं नेपथ्य पुश्री काळे यांनी केलं होतं. त्यांनी उभारलेल्या हिमालय व गोमांतक ही दृश्ये फारच मोहक झाली होती. त्यावेळेस मीना पेटे यांनी प्रकाशयोजना केली होती व त्यानंतर मी करत आलो आहे. या नाटकात शंकराच्या पहिल्या गाण्याला लाल व निळा रंग वापरून त्यांना दोन रूपं दाखवण्याचा प्रयत्न मी केला होता. या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे या नाटकाची नांदी 10 ते 15 मिनटं होत असे आणि ती नांदी ऐकण्यासाठी प्रेक्षागृहात लवकर येऊन बसत. विद्याधर गोखले, पेंढारकर आणि पंडित राम मराठे यांचं तर नातं अतिशय वेगळंच होतं. जेव्हा मंदार मनामध्ये जयशंकरा गंगाधरा, त्याचप्रमाणे इतर शंकराची गाणी तारीला हा तुझं गिरिजा शंकर, सोहम डमरूबाजे, जवळजवळ 7-8 पदं नाटकामध्ये मंदार मनामध्ये होती आणि तेव्हाच मला वाटतं ह्या नाटकाचा उगम अण्णांच्या मनामध्ये झाला असावा. अण्णा गोखल्यांनी मनामध्येच
हे नाटक ज्यावेळी योजलं असेल त्यावेळी रामभाऊ हेच ह्या शंकराच्या भूमिकेकरता एकदम योग्य आहेत हे त्यांच्या मनामध्ये अगदी नक्की झालं असेल. मित्र हो, ह्या विद्याधर गोखरेंच्या नाटकासंबंधी सर्व नाटक ज्या नाटकातनं मी कामं केली, गौरीशंकर म्हणा, पण मंदार माला म्हणा किंवा दुसरं सुवर्णतुला, ही नाटकं ह्या नाटकाने अतिशय लोकांना खूप समाधान दिलं. आज रामभाऊंची मला खूप आठवण होती. फार लवकर ते गेले, वयाच्या 64व्या वर्षी ते गेले. खरोखर म्हणजे आज त्यांची गरज होती. आज विद्याधर गोखले स्वर्गीय झालेले आहेत. त्यांची पेंढारकरांची ही मंडळी आता कोणी राहिलेली नाही आहेत. ह्या लोकांची आज गरज होती. हे जर लोक आज असते तर संगीत भूमी यांना खरोखर वैभवाचा काळ परत मिळाला असता. मी कधी आता मी गोव्यात असतो, माझं वय आता 92 संपून मी 93 वर्षाचा. आता आमच्या या ग्रुपमध्ये जवळजवळ 20-21 मंडळी होती, म्हणजे बॅकस्टेजमध्ये काम करणारे, स्टेजवर काम करणारे, कपडेपटवाला, रंगपटवाला, असं म्हणून एकंदर 20 माणसं होती. पण तुम्हाला सांगतो आज त्यातलं कोणीच राहिले नाहीत. सगळ्यांचा मालकापासून लेखकापासून सगळ्यांचा स्वर्गवास झालेला आहे. मी त्या सर्वांच्या स्मृतीला नमस्कार करतो. गौरीशंकरचं म्हणजे काय सांगावं तुम्हाला एक गोष्ट सांगतो. जेव्हा गौरीशंकरचा पहिला प्रयोग झाला गोविंदराव, तिथे गोविंदराव पेटी वाजवायला तिथे वाजवायला होतेच. तुम्ही प्रयोग पाहिला की नाही मला माहित नाही, पण याचा पहिला प्रयोग गोव्यामध्ये जेव्हा झाला तो मंगेशाच्या देवळामध्ये लोक असं म्हणत होते जणू काही हा मंगेश की तो मंगेश असं एकमेकाच्या समोर बघत असताना मोठ त्या ठिकाणी असं प्रसन्न असं वातावरण निर्माण झालं. आणि त्या मंगेशांनी जणू काय या शंकराला, अभिनय करणाऱ्या या शंकराला, म्हणजे आमच्या रामाला आशीर्वाद दिला. या नाटकाचा मूळ गाभा तो म्हणजे शंकर आणि पार्वती हे जेव्हा द्यूत खेळतायत, सारीपाट खेळतायत, अगदी पण लावून सारीपाट खेळतायत, आणि त्याचं वर्णन नारद मुनी करतायत ज्या भजनातून, शिवशक्तीचा अटीतटीचा खेळ चालला भुवनपती, हे जे भजन आहे या भजनामध्ये दडलेला अर्थ फार वेगळा आहे. आणि मुळात अण्णांचं पिंडच आध्यात्मिक असल्यामुळे आध्यात्मिक अर्थ जो दडलेला आहे त्यामध्ये तो फार महत्त्वाचा आहे. तर त्यातली जी पुढची ओळ आहे, त्रिगुणाचे ते तीनच फासे चराचरातून निनादती, तर त्रिगुणाचे तीन फासे म्हणजे कुठले, तर जन्म, स्थिती आणि लय हे त्रिगुणाचे तीन फासे. एकदा का हा अर्थ मनात आला की पुढच्या सगळ्या ओळींचा अर्थ आपोआप लागत जातो. यामध्ये जेव्हा नारद मुनी वर्णन करतात की ते फासे कसे आहेत, कधी उलटे कधी सुलटे पडती, कधी रडविती कधी हसविती, अहो पहा ना, खरोखरीच परमेश्वराचं जर अधिष्ठान नसेल तर काय होतं हे लगेच कळतं. कधी आपल्या बाजूने दान पडतं तर कधी आपल्या विरोधातही दान पडतं. आणि मग पुढच्या ओळी जेव्हा येतात, पहा पहा हो पडले 12, छे छे हे तर पडले 11, आपल्याला वाटतं हे खेळाचं वर्णन आहे, पण पुढची ओळ जेव्हा येते, कधी वाकडे 13 पडून 3-13 वाजविती, खरोखर आपल्या आयुष्याचे 3-13 व्हायला अजिबात वेळ लागत नाही. तर त्यामुळे भक्तिभाव जर नसेल तर आयुष्याचे 3-13 वाजू शकतात. परमेश्वराचा अंश नेहमी प्रत्येकाने मानला पाहिजे हे या गाण्यात दडलेला अर्थ आहे. आणि म्हणून हा जो संदेश दिला गेला या नाटकाच्या द्वारे की शिव आणि शक्ती हे सर्व विश्व चालवत आहेत, त्यामध्ये जर भक्ती नसेल तर सत्य, शिव आणि सुंदर असं काहीच राहणार नाही. मला विनंती करतो की हे नाटक नक्की तुम्ही यूट्यूबवरती पहा, खूप आनंद मिळेल. आणि साक्षात रामभाऊ आणि अण्णा हे तुम्हाला पाहायला मिळते. आज बापूराव पेंढारकर यांचा 48वा स्मृतिदिन, विद्याधर गोखले लिखित, वसंत देसाई संगीत दिग्दर्शित, जय जय गौरी शंकर
या नाट्य प्रयोगानं ललित कला दर्श आपणा सर्वांच्या वतीने बापूराव पेंढारकरांना आदरांजली वाहत आहे. रंगशारदातर्फे श्री विद्याधर गोखले हार समर्पित करीत आहेत.
कैलास राज्याचे सकल कल्याणकारी कारभारी प्रचंड कर्मट मार्तंड अधिकारी श्री कैलास रत्न नंदीकेश्वर यांच्या अनुज्ञेने आम्ही घोषणा करीत आहोत की आजपासून या कैलास राज्यावर सारी पाठ खेळण्यास सर्वांना बंदी करण्यात आली आहे. कारण द्यूतामुळे अधपात होतो, प्रजाजनात भांडणा होतात, पती पत्नींच्या संसाराची राख रांगोळी होते, तेव्हा ही द्यूत बंदी सफल होतात. ज्या ज्या कारणांनी प्रजाजनांचा अधपात होतो त्या त्या सर्व गोष्टींना बंदी घालण्याची नंदकेश्वर महाराजांची योजना आखली जात आहे. मात्र या बंदी योजनांना कैलासेश्वर महादेव आणि पार्वती देवी यांचाच अपवाद करण्यात आला आहे. तेव्हा ही बंदी कैलासेश्वर महादेव आणि पार्वती देवी यांचा अपवाद करून सर्व कैलास निवासी स्त्री पुरुषांनी ही बंदी योजना आणावी. शिव 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 बीटाळा कर्मठ नंदीच्या महामठ बंदी योजनेत काय म्हणे, द्यूतामुळे नैतिक अधपात होतो आणि कलह मागतो. अरे महादेव आणि महादेव मनोरंजनासाठी सारीपट खेळतात, पण त्यांच्यात तरी कलाचा अग्नी भडकलाय का? इतकंच कशाला, देवींची सखी विजया आणि मी आम्ही देखील सारीपट खेळतो, पण आमच्यात तरी कलाचा अग्नी पेटलाय का? मग या नंदीला द्यूतबंदीची शिंग आत्ताच कशाला फुटली? सावधान सावधान, कैलास राज्याचे कारभारी कैलास रत्न नंदी महाराज या राजमार्गावरून इकडे देत आहे हो सावधान. वा इकडे येत आहेत काय नंदीकेश्वर महाराज? चला आपण जरा यांची गंमतच करूया. अरे मनात सुंदरा भरे मनात महाराज बंद. अशी प्रेम पूजनाची पांचट गाणी या कैलासाच्या राजमार्गावर म्हणतो. अरे काही जनाची तरी क्षमा करा महाराज, पण मी प्रेम पूजनाचं पांचट गाणं म्हणत नव्हतो, तर परमेश्वराचं भजन म्हणत होतो. भजन होय महाराज, परमेश्वराचं भजन होय महाराज. तू मला काय मूर्ख समजतोस काय रे? म्हणे खरे मनात सुंदरा मनात सुंदरा 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 हे काय भजन झालं काय रे? हो महाराज, श्री शंकरांची तेजस्वी आणि सुंदर मूर्ती माझ्या मनात भरली आणि तिचंच भजन मी म्हणत होतो. कसं ते ऐका. अरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा भरे मनात सुंदरा तुझी मूर्ती तुझी मूर्ती सुंदरा परे मनात सुंदरा.
असं म्हणत होत असं म्हणत होत मग काय रे हा भजन म्हणत असताना हा सारी पट्टे कशाला कुठे घेऊन चालला असा सोडून त्यांचा पाठ नाही म्हणजे तो आपला महादेव आणि महादेवी खोट अगदी खोट काय रे स्वामींसाठी हा पाठ ठेवून चालला होता स्वामींसाठी मग इथं का खोटा असतोय इथं का खोटा असतोय वाट पाहत असतील त्या देवींच्या सखीची त्या विजयाची नाही मी जयाची वाट पाहत नाही की विजयाची नाही कारण आम्हाला इथं सवय आहे ती फक्त पराजयाची तुझ्या कोट्या करू नकोस माझ्या समोर खरं बोल क्षमा करा मला नाही करीत मी कोटी आपल्या समोर मी आपल्या समोर मुळीच कोटी करीत नाही कारण मी आहे पराकोटीचा दुर्बल आपण माझी बकोटी सहज धरा शेकोटी सारखे संतापलात पण खरं सांगतो आजच्या दिवस त्या सुंदरी बरोबर हा सारीपण म्हणजे मी खाटलेली युद्धबंदी मोडून सोंगट्यांचा खेळ कैलासावर नाही चालायचं आहे कारण मी कडक अनुशासनाचा पायिक आहे शिवगणांचा नायिक आहे पण केवळ रिकाम्या वेळी नाही रिकाम्या वेळी नाही तुझं हे येता जाता विजयाबरोबर सोंगट्या खेळणं मला मुळीच मान्य नाही म्हणजे काय मान्य नाही सोंगट्या खेळणं मान्य नाही की विजयाबरोबर सोंगट्या खेळणं मान्य नाही अरे दोन्ही कारण मी कडक अनुशासनाचा पायिक शिवगणांचा समजलो खरं म्हणजे तुमच्याकडे ठुंकून सुद्धा न पाहणारी देवींची सखी विजया माझ्या बरोबर खेळी मिळणं वागते म्हणून तुम्ही मत्सराने झळफळता दुसरं काय अरे माझ्यासारखा जितेंद्र ब्रह्मचारी कशाला झळफळे अरे मी सवे तर कोणताही शून्य पुरुष त्या काळुंदीसाठी तळमळणार नाही ती काळुंदी ती काळुंदी हो काळुंदी नंदिकेश्वर महाराज त्या म्हणजे एरवी आपण अंगाने बळकट असा पण रंगाच्या सौंदर्य शास्त्रात आपण अजून जरा कचलेच आहात म्हणजे तुम्ही म्हणता तशी ती काळी नाही आणि समजा ती काळी असते तरी मला ती आवडली नसते कारण गोऱ्या सुंदरतेपेक्षा काळेपणाची सुंदरता खचित श्रेष्ठ असं पहा चंद्र आणि चंद्रमुखी यांच्या गोऱ्या गालावर काळ्या तिळानच कुरघोडी केली पांढऱ्या शुभ्र मेघांपेक्षा कृष्ण पयोधराकडे लोकांची दृष्टी अधिक खिळून राहील पंचम स्वरांची माधुरी कोकिळेच्या काळ्या कंठावरच अधिक लुप्त झाली एवढंच कशाला औ मदन रंगाची दंगल पांढऱ्या शुभ्र दिवसापेक्षा काळ्या कुळकुळीत रात्रीत अधिक रंगली काय पटली की नाही काळ्या रंगाची महती मुळीच पटली नाही पटली ठीक आहे मग पटेल असं सांगतो आपले स्वामी श्री शंकर कर्पूर पण त्यांच्या मुखकमलाला सुद्धा जटांच्या काळ्या किरटाने अधिक शोभा एवढंच कशाला वैकुंठाचे स्वामी श्री विष्णू यांनी तर आपल्या सर्व अंगावरच काळा रंग धारण केला आता आणखी काळ्या रंगाची वाचाळता फुले कर आणि काय रे स्वामींच्या जटा मुकुटाचं वर्णन केल्यानंतर श्रीरंगाचा विष्णूचा दृष्टांत कशाला हे पहा या कैलासावर ज्याप्रमाणे मी सोंगट्या खेळू देणार नाही मदनाचे चाळे चालू देणार नाही त्याचप्रमाणे श्री गौरी शंकराखेरी अन्य कोणत्याही देवाची स्तुती करू देणार नाही म्हणजे श्री विष्णूची देखील अरे हो हो महाविष्णूची देखील महामूर्खा तू विसरला असशील काय पण मी अद्याप विसरलो नाही पण काय वैकुंठात लक्ष्मी देवीकडे झालेल्या हळदी कुंकवाचा तो असह्य अपमान अपमान हो हो अपमान हळदी कुंकवातला अपमान हळदी कुंकवातला अपमान आणि कुणाचा पार्वती देवींचा हा पार्वती देवींचा म्हणजे पर्याय नाक्षील कैलासाचा म्हणजे आत्मादिकांचा त्या हळदी कुंकू समारंभात स्मशानवाची नवऱ्याच्या भागी निर्धन बायको अशी अवहेलना उन्मत्त लक्ष्मीनं केली आणि पर्याय नाक्षील कैलासाचाला हिरवलं आणि म्हणूनच लक्ष्मी नारायणांच्या भजनावर हा एकनिष्ठ शिवभक्त बंदी घालणार स्तवन बंदी भजन बंदी नारायण नारायण हा घ्या प्रत्यक्ष नारद मुनींच्या मुखकमलातून निघणारा रमारंगाचा जय जयकार आता अरे आता काय त्यांच्यावरही माझी बंदी बसेल नारद मुनींच्यावर बंदी
अरे त्यांच्यावर भजन बंदीत का पण विश्व संचार बंदी घातली पाहिजे. कारण जिथं जातील तिथं हे विष्णूचे स्तुती पाठक कलर लावतील. हे कलिराज उदाशी गौरी शंकराचंही कलर पेटवाला माग पुढं पाहणार नाही. खोडच आहे ते त्यांची मुखात देवाचं नाम आणि मनात मनात कलहाचं काम. पण मी म्हणतो नारद मुनींनी कलह लावला तर त्यात बिघडलं ते का? कारण नारद मुनी कलह लावतात तो जगाच्या कल्याणासाठी गर्वाचं घर खाली करण्यासाठी. अरे पण इथं कुणाल पुरेकर ही तुझी वाचाळता पुरेकर ते पहा ते नारद स्वामी इथं येत आहे. त्याला इथं रमारंभाचं भजन म्हणू द्यायचं नाही. कुणी मी? अहो तूच तूच. आणि हे काम आपल्याला जमणार? अरे तुलाच हे काम केलं पाहिजे. पण मी? कारण इतकी लहान काम नेत्याने करायची नसतात. तेव्हा मी जातो. जय जय समागमन माझी भजन बंदी नीट कार्यवाही का? होय महाराज. होय महाराज. Shri Ganga Jai Jai Prabhat Mandal Shri Ganga Jai.
हा शृंगी आपल्याला वंदन करतो. कल्याण वस्तू काय रे शृंगी,
सर्व काही क्षेम आहे ना मुनिवर्य? अहो क्षेम नसायला काय झालं? जिथं साक्षात गौरी शंकरांचं वास्तव्य तिथं ते ठीक आहे, पण इथून जाताना त्या नंदिकेश्वराचं मुखकमल रागाने जरा लाल झालेलं मला तुरून दिसलं, म्हणून आपलं तुला विचारलं. हा ते हो, अहो त्याच्या रागाचं कारण आत्ताच आपण म्हटलेलं भजन. काय भजन? म्हणजे नारायणाच्या भजनानं राग येतो? राग येतो? अहो त्याच्या तळपायाचा राग थेट शिंगात जातो. नारायण नारायण असं म्हणू नका. आमचे लाडके नेते नंदीजी यांना नारायणाचा नामघोषही केलेला खपत. इतर देवांच्या त्यातल्या त्या श्री विष्णूंच्या स्तवनाला या नंदीची बंदी आहे. ह्या कैलासावर फक्त श्री शंकरांचं भजन पूजन आणि स्तवन झालं पाहिजे असा कारभार या नात्याने त्याचा दंडक आहे, आणि तो आपल्याला ऐकवण्याकरता मला इथं उभं केलंय. अरे पण या नंदीनं श्री विष्णूच्या स्तुतीवरती एवढं हृष्ट होण्याचं काय बरं कारण? अहो कसलं काय कारण आलंय? सूर्यापेक्षा वाळूच अधिक तापते. म्हणजे महादेव आणि महादेवी यांचा तुमच्या वैकुंठावर एकपट रोष, रानंदीचा शतपट कंठशोष. पण पार्वती परमेश्वराने तरी वैकुंठावर एवढं रुष्ट होण्याचं काय कारण? अहो काय, ते गेल्या चैत्रातलं हळदी कुंकू म्हणे. ते हळदी कुंकू होय, पण त्या हळदी कुंकूच्या समारंभात पार्वती देवीने पहिल्याबद्दल आगळीक केली. आपलंच प्रेम काय ते आदर्श या गर्वाच्या आहारी जाऊन तरी लक्ष्मी इंद्रादी देवतांना टिवचल. त्या म्हणाल्या, अहिल्येच्या ठाई रतले श्री जिष्णू. जिष्णू? अरे जिष्णू म्हणजे इंद्र. अहिल्येच्या ठाई रतले श्री जिष्णू, वृंदेसाठी विष्णू व्याकुळले. परी निष्ठावंत भवानी शंकर, त्यांची नये सर कुणालाही. अरे देवींचे उद्गार खरोखरच खेदजनक आहे. निदान संकट काळी धावून आलेल्या श्री विष्णूंविषयी तरी त्याने असे उद्गार काढायला नको. कारण ज्यावेळी भस्मासुरा आणि रावणाला भोळ्या शंकराने देवींचं दान दिलं, त्यावेळी देवीने सुद्धा श्री विष्णूंचा खावा केला. त्यावेळी त्या म्हणाल्या, नारायणा Thank you.
करते परमानंद करते परमानंद दे प्रसाद गणपति दे प्रसाद गणपति कारण मी कडक अनुशासनाचा पायिक आहे शिवगणांचा नायक आहे म्हणून तुमचे वेडे वाकडे नियम मुनिवर्य नारदांना ऐकवण्याचा उद्धटपणा मुनिवर्य वंदन करते आयुष्यमती भव नंदिकेश्वराला क्षमा असावी क्षमा नंदिकेश्वराला क्षमा शिव 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 अधिकारी असावा तर असा स्वामी हून स्वामीनिष्ठ नर असो किंवा नार असो किंवा नारद असो सर्वांना अगदी एकच नियम जात घ्या स्वामींना सांग की नंदिकेश्वराचा शुभ मंगल फार लवकर उरकून टाका कारण अशा बलवान शिवभक्ताची मंगल परंपरा जर जगात सुरू झाली नाही तर सर्वत्र कर्दवांचा सावळा गोंधळ सुरू कल्याण वस्तू येतो बरं मी थांबा स्वामींनी आपल्यालाच बोलावलंय नको नको सदाशिवाचा स्तोत्र पाठ केल्याविना शिव मंदिरात प्रवेश करणं की ठीक नाही कारण तिथं श्री विष्णूचा जय जयकार माझ्या जिभेवर आला तर यांचं अनुशासन मोडलं तर काही चिंता नाही कारण स्वामी आपलं हरिभजन श्रवण करण्यासाठीच उतावीळ झाले हरिभजन नारायण शिवशंकर 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 नंदिकेश्वरा स्वामी माझं हरिभजन श्रवण करण्यासाठी उतावीळ झालेत असं की ना आता सांगितलं ते तू ऐकलंसच मग मी जाऊ ना तुझी अनुज्ञा आहे ना होय वरून आलेला आदेश प्रमाण मानलाच पाहिजे मुनिवर्य आम्हाला मान्य नसला तरी श्रेष्ठींचा आदेश तो श्रेष्ठींचा आदेश आणि त्याला मान डोलावणं हेच नंदीचं काम अर्थात कारण मी कडक अनुशासनाचा पायिक आहे शिवगणांचा नाईक आहे धन्य धन्य तुझी हे अनुशासन प्रियता म्हणून नंदिकेश्वरा मी तुला आशीर्वाद देतो की पुढे कलियुगात मानव घोड्याऐवजी तुझ्या पोषावर काढ खेचण्याची आणि नांगर ओढण्याची बहुमोल कामगिरी सोडतो इतकंच नव्हे तर वारंवार तुझ्याच नावाचा जय घोष करतील नारायण शिवशंकर शिवशंकर नंदिकेश्वर महाराज मी जातो आजच्या दिवस जरा विजयाबरोबर नाही ते कालचही शक्य नाही कारण मी कडक हा कालच मी असा ते असा जातो आणि महादेवींची आता साक्षात महादेवांचीच अनुज्ञा घेऊन येतो म्हणजे नारद मुनींच्या समोर जसा तुमचा दंड मोडून पडला तसा माझ्या समोर सुद्धा तुमचा अनुशासनाचा दंडा मोडून पडेल या कैलासावर अनुशासन म्हणून राहिलेलंच नाही ठीकच आहे यथा राजा तथा प्रजा स्वामीच अहोरात्र सारी पटात गुरफटल्यावर सेवकही असे छंद फंद करू लागले तर त्यात नवलते का पण हा नंदिकेश्वर आपल्या कर्तव्यात कधीही कुठलाही करणार नाही खाणं पिणं झोपणं मजा करणं या बाबतीत जर लोक असेच मोकात वागू लागले तर त्यांच्यात आणि पशूत काहीच अर्थ राहणार नैसर्गिक विकारांना कडक नियमानं जखडल्यानं धर्म संस्कृतीचा उत्तर शोधतो आणि म्हणूनच मी स्वैराचारावर सदाचाराचा अंकुश चालवला या माझ्या महान कार्याची आज जरी कुचेष्टा झाली
तरी चार पिढ्यानंतर त्याला प्रतिष्ठा प्राप्त होईल. आणि या श्रद्धेमुळे मी वेळ प्रसंगी स्वामी नाही कटु शब्द सुनवाला माग पुढे पाहणार नाही. कारण मी कडक अनुशासनाचा पायिक आहे, शिवगडांचा नाईक आहे. जय शंकर, जय शिवशंकर, जय जय गौरी शंकर, जय बंबो.
प्रपंचात पडलेल्या देवदेवतांना देखील भावाना असं होऊ नये म्हणून तर मी मुद्दाम अर्धनारी नटेश्वराचं रूप धारण करून जगाला दाखवून दिलं की शिव आणि शक्ती ही एका शरीराच्या दोन भागाप्रमाणे अविभाज्य आहे. पण काय सांगावं, अभेद बुद्धीचा अद्वैत वेदांत भल्या भल्याला देखील कळत नाही. निदान मला तरी त्याचं विस्मरण होता कामा नये. निर्गुण निराकार परब्रह्माच्या स्फुरणातून संभवलेली ही दोन तत्व म्हणजे शिव आणि शक्ती. या तत्वाचा पुन्हा एकदा जगाला साक्षात्कार घडवण्यासाठी मुनिवर या नारद येतात महाराज. तम तम बाळ विजया घेऊन दे त्यांना. त्यांचं अमृत मधुर भजन श्रवण करण्यासाठी आमचे कांतव्य झाले. जागा लवकर घेऊन आता जा. हरिहरात भेद न मानणारे हे त्रिकालज्ञ मुनी मुद्दाम वैकुंठेश्वराचं भजन म्हणत कैलासावर आलेत तर बरं झालं. अगदी माझ्या मनासारखं झालं. मत्सरानं आणि गर्वानं ग्रस्त झालेल्यांना निज स्वरूपाचा आत्मबोध करायला या कलह नाट्यपटू नारदाचं आगमन हे या नाना नाटक सूत्रधाराला उपकारकच वाटतं. अहो, यांनी कलह नाट्याची कळ फिरवल्याशिवाय सुखी दाम्पत्य जीवनाची आणि अद्वैत सिद्धांताची कळ जगाला कशी गवसणार. राजेश्वरा असं इथं आसनच ठेवून आणि आपलं अमृत मधुर भजन म्हणा. बाळ विजया विणा नेऊन ठेवा. सावकाश धडपडू नकोस तू. वंदन श्री महेश. नटेश्वरा आपल्याच इच्छेप्रमाणे आता नारद आपल्या सेवेला सादर आहे. आता कैलासेश्वरांनी माझं भजन ऐकून संतुष्ट व्हावं. अरे नंदीचं भजन म्हणायची. आम्ही तुला इथं सन्मानानं पाचारण केलं ते काय नंदीचं भजन म्हणायला. क्षमा असावी भगवान, पण जसा संग अथवा प्रसंग तसाच गायनाचा रागरंग हा तर गानविधेचा पहिला नियम. म्हणजे मी नाही समजलो. मी मात्र समजून चुकलो, कारण आता कलियुगाची चिन्ह दिसू लागली आहेत. तेव्हा शंकर महाराजांना जर प्रसन्न करायचा असेल तर प्रशंसेचा अभिषेक आधी नंदी महाराजांच्या शिंगावर केला. अहो, त्यांचा मान पहिला तो जर दिला नाही तर या कैलासावर अक्षरशः कैलासवासी होण्याची पाळी यायची आमच्या. नारदा, तुझं हे उपहास गर्भ तीर्प बोलणं आलं माझ्या लक्षात. अरे नंदीचा अतिरेक हा सद्गुणांचा अतिरेक आहे लक्षात घेऊन तू आपला क्षमा बुद्धीनं पहा आणि आपलं हरिभजन लवकर सुरू करतो. नको नको, नंदीची आज्ञा म्हणायला मला मुळीच सांगू नका ते का. कारण त्यामुळे तो संताप आणि तुम्हा दोघा कलह लावण्याचा आरोप पत्र माझ्यावर यायचा. तरी त्यात काही घडलं, कलह लावण्याविषयी तुझी प्रसिद्धी आहे ती थोडीशी भर पडेल. दुसरं काय होणार आहे. छान छान, म्हणजे कलह तुम्ही थोर लोकांनी करायचा आणि त्याच खापर या नारदाच्या निष्पाप डोक्यावर फोडायचं. नकोच ना, त्यापेक्षा आल्या पावली परत जातो. आता रागावू नकोस, तुझा राग तुझ्या रागदारी भजनात बुडून टाक. हे पहा, नंदीची समजूत मी घाली तर तुझ्या हरिभजनाच्या स्वर लहरीने हे हिमाचलाचे गिरीकंदर निनाद होते. ठीक आहे, ऐका. Mata sapu ke jeje
देवी अगदी वेळेवरती चाल्या. देवी ना बंधनच. वा 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 वा, रमादेवी आणि रमारंग यांचं भजन ऐकायला उमादेवी उमारंग यांच्यासारखेच होते. अलभ्य लाभ अलभ्य लाभ. भयंतर नको, आपलं हरी भजन लवकर सुरू करतो. हो, लक्ष्मी नारायणाचं भजन. Yeah.
नदी जनपद भाला जनपद भाला नदी पद भाला गजानपदी शरण सेविका गंगा धारी चरण सेविका गंगा धारी चरण सेविका गंगा धारी चरण सेविका गंगा धारी माझ्या भजनातला ताल खटकला भाव खटकला कि सूर खटकला नेमके झालं तरी का तुझा तूच विचार कर म्हणजे आपोआप कळे जरी मन मला गयात पडली चरण सेविका गंगा झाली तरी न रमेचा महिमा ठळला हरीचे प्रेम अभंग नैव मला यात काही चूक दिसत नाही मला सुद्धा यात काही चूक दिसत नाही सूर ताल लय भजनातला भाव सारं काही ठीकच होत हो ना तुम्हाला सारं ठीकच वाटणार भोळ्या सांबाना आमा बायकांची बारीक दृष्टी कशी असेल बर मान्य मग तुमच्या सूक्ष्म दृष्टीला काय दिसलं ते तरी सांगा अरे सूक्ष्म दृष्टीला काय पण अगदी ढोबळ दृष्टीला देखील तुझ्या भजनातलं असत्य सहज दिसेल तू खुशाल लक्ष्मी नारायणांच्या प्रेमाचे गोडवे गा पण खरी स्थिती अशी आहे कशी हरी अंकाला सोडून कमला बसली कमलावरी ऐकतोच ना ऐकतोय ना चांगला ऐकतोय चांगलाय हरी अंकाला सोडून कमला बसली कमलावरी अशी ती नटचंचल सुंदरी विटून तिला घे मिटून डोळे चार मास श्री हरी निद्रा शेष मंचकावरी कळलं असा गाजतोय लक्ष्मी नारायणाच्या निंदेचा डंका देवा जगाच्या निंदा करून जिभेलामुळे हाडच आता या निंदकाला काय म्हणायचं काही म्हणू नकोस कारण तू ही वंदनीय जनांची निंदा करतोस की मी आताच नाही का रमा रंगाच्या स्तुतीचं निमित्त करून या उमा रंगाची प्रच्छन्न निंदा केलीस ती काय आपली प्रच्छन्न निंदा नाही तर काय अगं आपली निंदा करण्याचं निंदकर्म हा नारद कसा काय बरोबर तेच म्हणतो आता माझी सरळ बोली देवीने जर निंदा वाटली असेल तर मग काय निंदा नाही तर काय गंगेने पाय धुतले आणि वनमाला गळ्यात पडली तरी विष्णू भाऊजींचं रमादेवीवरचं प्रेम अभंग राहिलं पण आमचे हे भोळे सा गंगेला डोक्यावर घेऊन नाचतायत माझी उपेक्षा करतायत असंच ना सूचित केलं तू देवी देवी असं मी सूचित कसं बरं करेल मी म्हणतो असं हा सूचित कसं करील बरोबर असं मी सूचित कसं करील हा आता सारं जग असं म्हणतंय त्याला मी काय बरं करेन कराय नारदा कारण सारं त्रिभुवन असं म्हणत असेल त्याला तू बापला काय करणार खराय खराय या जगाला खोटी निंदा करता येते पण प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्व त्याला मुळे कळतच नाही प्रेमाच्या बाबतीतलं खरं तत्व असं आहे की सांग अरे का थांबलास का नको नको ते न सांगणंच बरं कारण मी खरं तत्व सांगायला दे आणि देवीला पुन्हा ती निंदा वाटायची नाही खुशाल सांगू ठीक आहे आता तुला दोघांची इच्छा आहे म्हणून सांग पण माझी सांगण्याची मुळीच इच्छा नाही ठीक आहे आमच्या दोघांच्या इच्छे करता ठीक आहे प्रेमाच्या बाबतीत खरं तत्व असं आहे की या जगात कोणत्याही बायकोच आपल्या नवऱ्यावर प्रेम नसत म्हणजे नवऱ्याचं बायकोवरही प्रेम नसत फार काय भावाचं भावावर आईचं मुलावर प्रेम नसत म्हणजे कुणाचं कुणावरही प्रेम नसत असंच प्रेम पंडित नारदांना म्हणायचे अर्थात देवा या जगात प्रत्येकाचा आपल्या स्वतःवरतीच प्रेम असत
नवरा आपल्या बायकोवर प्रेम करतो ते सुद्धा आत्मसुखासाठी. बायको आपल्या नवऱ्यावर प्रेम करते हा सुद्धा शुद्ध भ्रम आहे. त्या आपल्या हृदयाला गोड गोड गुदगुल्या व्हाव्यात म्हणून नवऱ्यावरती प्रेम नावाचं काहीतरी घडलं असेल. सारांश, आपस्तु काम आहे सर्व प्रेम भोवती, म्हणजे प्रत्येकाचा स्वतःवरती प्रेम असतं हे जगातलं हे खरं तत्व आहे. हे तुझ्या वैकुंठातलं सारखी तत्वज्ञान असेल, पण आमच्या बाबतीत असं मुळीच नाही. आमच्या परस्परांवर इतकं प्रेम आहे. असू दे असू दे, पण ते आत्मरस्तू कामाय हा माझा सिद्धांत मात्र अटळ आहे. अरे अटळ असणारच, कारण तुझ्या कलहातलं सिद्धांतांना बुद्धिभेद करून आमच्यात तुला कलह लावायचा असेल, पण लक्षात ठेव कलह लावण्याचा तुझा डाव. हा तसा डाव मी टाकलेला नाही, आणि तसा डाव मी इथं तरी टाकणं शक्य नाही, कारण कलह पेटवण्याची सारी अस्त्रागळी निष्फळ होतील हे मला मुळी मान्यच आहे. मुळात कुठे अग्नी धुमसत असला तर तो वाऱ्याने पेण घेणार की नाही, पण या कैलासाव तुमच्या प्रेमाचा अखंड हिमवर्षा होत असताना कुणीही कलहाची ठिणगी समजा टाकली तर ती भिजणार आणि त्याची मूर्ती फजिती होणार. हा आता तुमच्यामध्ये किरकोळ अगदी नाम मात्र अगदी क्षणिक असे खटके उडाले भांडण झालं तर ते तुमच्या या संसाराच्या सारीपटाच्या खेळात नाही, तर तुम्ही नेहमी खेळताना त्या सारीपटाच्या खेळात कलह सुलभ अशा सोंगट्यांच्या खेळात. छे, सोंगट्यांच्या खेळात देखील आमचं कधीच भांडण होत नाही. नाही भांडण होत नाही, मुळीच नाही. एक मनोरंजक खेळ इतकंच आमच्या सारीपटाचं स्वरूप असतं, पण सोंगट्यांचा मनोरंजक खेळ खेळताना देखील तुझ्या त्या वैकुंठातले भांडफुदळ लोकच भांडाभांडी करत असतील. कोणताही खेळ मनोरंजक व्हायचा असेल तर त्यात थोडीभूत स्पर्धा थोडीभूत भांडण अत्यंत आवश्यक आहे. म्हणून तर भगवान श्री विष्णू आणि भगवती लक्ष्मी यांच्या कलहामधून खेळावं. गौरी शंकरांचा कलह शून्य आई मिळमिळीत खेळ मोठा मनोरंजक होत असेल असं मी तरी मानणार नाही. ब हे पहा नारदा, वैकुंठातल्या सारी पाठाची महती मला सांगू नकोस. अरे सारी पाठ खेळावा तर तो गौरी शंकराने, इतरांनी नुसत्या तावड्या टाकाव्या. असेल असेल तसंच असेल तसंच असेल, पण तसं जरी असलं तरी हा रंगीत सोंगट्याचा रंगीत खेळ रंगीत वैकुंठातच जास्त रंगत असतात, कारण तिथले क्रीडापटूचं पळ लावून खेळतात. अरे आम्ही कित्येकदा पळ लावूनच खेळतो. उदाहरणार्थ आता कालचीच गोष्ट, कालची कशाला, अगदी आज आता इथंच आपण पळ लावून खेळू आणि या वैकुंठ स्तुती पाठकाचं तोंड बंद करू. पहात म्हणावा आमचं क्रीडा चातुर्य, पळ लावून अटीतटीने खेळलेला खेळ. प्रिये, तुझी ईर्ष्या तुझा अभिमान तुझा स्वाभिमान सारं काही ठीकच आहे, तथापि आज सारी पण खेळायचं म्हणजे. आज नको आत्ता नको असंच ना देवी. आज आणि आत्ता खेळ झाला तरी हरकत नाही, पण या कळाव्या नारदासमोर नको असं कदाचित देवाला म्हणायचं असेल. समजले, आपण पण लावून खेळलात आणि कदाचित हरलात तर हा त्रैलोक्य संचारी नारद बायकोने हराला हरवलं असा बोभाटा वैकुंठात करील, हीच ना तुमची भीती? छे 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 देवी, ही भीती इतरांना अहो प्रियपत्नीकडून पराजित होण्यात प्रेमपतीला दुप्पट आनंद होत असतो. पराभव व्हायचा झाला तर एक शिष्याकडून तरी व्हावा, नाही तर बायकोकडून तरी व्हावा. अरे पराभवाचा प्रश्नच नाही, पण माझं परम ब्रह्मचिंतनाचं अधिक अपुरं राहिलंय ना. त्याला मी नाही का म्हटलंय, तिकडे तपोभूमी जाऊन तुमचं परब्रह्म चिंतन खुशाल पूर्ण करावं, त्याला कितीचा वेळ लागणार. तोवर मी नारदाला फलाहार देते आणि सारी पॉट मांडून ठेवते. ठीक आहे, जशी हृदयेश्वरीची इच्छा. माया नटीच मन नटेश्वरालाही मोडता येणार नाही. बरा आहे नारदा, येतोच. वा, याला म्हणतात आदर्श प्रेम. बाकी नटेश्वरांना खेळ खेळायचाच होता, नाही तुमच्या आग्रहाघातात ते खेळायला तयार झाले. नटेश्वराचं तुमच्यावरती एवढं प्रेम आहे हे पाहून संतोष झाला. गंगा जर ते अध्यापचनात दिसतात तुमच्या आजकाल. आजकाल? अरे आजकालच का, अगदी सर्व काळ. वा, असं असेल तर फार उत्तम गोष्ट आहे, पण काय देवी या प्रेमाच्या वतीत म्हणजे असं आहे की. थांब थांब, थांबलात का? नको नकोच तो मगाचा विषय, नकोच ती प्रेमाची चर्चा.
त्यापेक्षा तुमचं परस्परावरती निस्वार्थी निहेतू असं प्रेम आहे हे आपलं मी मान्य करणंच बरं. म्हणजे तुला आमचं आदर्श प्रेम मनापासून पटलं नाही वाटतं? सांग अगदी मनातलं खरं खरं सांग. मी कशाला सांगते? अहो तशी दिशा दणानून टाकणारा गंगामेचा गर्विष्ठ घोषच अनुसारा जगाला ओरडून सांगतोय. काय सांगतो? हेच सांगतोय की पार्वती देवींचं महादेवांच्या वरती अगदी अतुल प्रेम आहे, पण महादेवांचं मात्र पार्वती देवींवरती खरं खुरं प्रेम नाही. काय? त्यांचं माझ्यावर खरं खुरं प्रेम नाही? मुळीच नाही. अहो कुणी झालं तरी हे असंच म्हणणार. काय? आता हेच पा, हेच पा त्या गंगेला. काय? त्या गंगेला डोक्यावरच उत्तम अंगावरच उत्तम स्थान आणि तुम्हाला नाराज अंकावरच गौण स्थान दुय्यम स्थान. आता यावरून महादेवांचं तुमच्यावरतीच खरोखर प्रेम आहे असं मी समजायचं का? नाही आता तुम्ही काही म्हणालात तर जे काय समजायचं ते समजू म्हणा. आम्ही परते जाऊ, तुम्ही आपला सारीपट घेऊन या. तुम्हाला प्राप्त झालेले दुय्यम स्थानाचं दुःख विसरायला ते सारीपटातच व्यसन योग्य आहे. घेऊन या सारीपट. नारदा, स्वतःला इतका त्रिकालज्ञ म्हणवतोस तर याज्ञजनाप्रमाणे एवढे वाचाता केलीस? अरे इथं प्रमुख स्थान, प्रमुख मान, धर्म पत्नीचा बहुमान केवळ मलाच आहे, त्या गंगेला नाही. नाराज का? आता भोळ्या स्त्री स्वभावाला असतो दुसरं काय? म्हणजे अहो उपपत्नीचा धर्मपत्नीहून बहुमान करणारा महाभाग मला काही कुठे दिसलेलं. धर्मपत्नीचा बहुमान फक्त धर्मकार्यात. आणि तिच्या पतिनिष्ठेच पारितोषिक काय? तिच्या पाठीमागे मुलाबाळाचा संसारी कटकटींचा व्याप आणि तिच्या स्वातंत्र्याचा मात्र नाश. म्हणजे? म्हणजे असं पहा, आता आपलंच उदाहरण घ्या. हा हा कैलास प्रासाद सोडण्याचं स्वातंत्र्य आहे का तुम्हाला? ते गंगेला स्वर्गापासून ते पाताळापर्यंत नागमोडी चाल चालण्याचं स्वातंत्र्य देऊन टाकलं गंगाधरा. नारायण देवी मोठ्या चिंतेत पडलेले दिसतात. नाही नाही तशी काही चिंता नाही, पण पट्टराणी पदाचा बहुमान केवळ मलाच आहे हे मी केव्हाही सिद्ध करून देईन. हे सिद्ध करण्याच्या भानगडीत तुम्ही मुळीच पडू नका. ते का? अहो का काय, पुष्कळदा भ्रम सुखावा असतो. कौशल्यानं पतीच्या प्रेमाची परीक्षा पाहण्याऐवजी त्या पतीच आपल्यावरतीच काय ते खरं खरं प्रेम आहे अशा गोड संभ्रमात राहण्याचं कौशल्य किंवा संभ्रमाचा गोड कौशल्य किंवा कौशल्याचा गोड संभ्रम, संभ्रमाचं गोड गोड असं कौशल्य. संपलं? हो माझं कौशल्य संपलं. मी आता सारी पाठक घेऊन हा या बरं या. तोपर्यंत तुमच्या आदर्श प्रेमाचं आणि आदर्श सारीपटाचं चिंतन करीत मी आपला इथे बसून राहतो. नारद मुने, कैलासनाथ कुठे आहे? पार्वती देवी कुठे गेल्या? सर्व काही तुला सांगतो पण तू एवढा प्रक्षुब्ध का? काय झालं का? काय व्हायचं काय राहिलं? कैलासाचं अनुशासन पार रसा तळाला गेलं, त्याला त्याला स्वातंत्र्याची धुंदी, जो तो मोडतो आमची बंदी, सर्वस्व भ्रष्टाचार मागला. अहो माझी एकही बंदी यशस्वी झाली नाही. हो अरे कुठलाही नैसर्गिक प्रवृत्तीवर घातलेली बंदी टिकत नाही असा याचा अर्थ आहे की दुसरं काहीतरी कारण आहे? हो कारण अगदी उघड आहे. जो तो मला विचारतो तुझी ही फांग बनजे आणि द्यूत बन, जर महादेव पाळीत नाही मग आम्हीच काय म्हणून पाळावी? बरोबर आहे. सांगा आता श्रेष्ठानेच आमचे शासकीय नियम जर असे धाब्यावर बसवले तर कनिष्ठांना आम्ही कोणत्या तोंडानं शासन करणार? श्रेष्ठांचा आचार्य आणि विचार पुसला मग आमचे कडक नीती नियम शब्दांच्या पोकळ बुडबुड्या प्रमाणे पटापट फुटले तर त्या दोष कोणाचा? अर्थात श्रेष्ठींचा. मग जाऊ दे, तू काही तिकडे लक्ष देऊ नकोस. त्याकरता शंकर पार्वतीना श्रेष्ठीना तू धारेवर धरू नकोस, त्यांना दुखू नको. अहो का दुखू नको? अरे श्रेष्ठीना तू जर का दुखवलंस तर तुझी सत्ता जाईल. बंदी घालायला तू कारभारावर तर राहायला पाहिजेस ना. म्हणून तुला एक मी सूत्र सांगतो. कोणतं? राजकारणी लोकांनी बरं का, राजकारणी लोकांनी सदैव सत्ता सांभाळावी आणि नीतिमत्ता इतरांना शिकवावी. मुनिवर्य ही असली राजनीती तुमच्या वैकुंठात चालत असेल
माझ्या अनुशासनात असला भ्रष्टाचार मी मुळीच चालू यायचा नाही. मुनिवर्य हे भोगवादी वैकुंठ नाही, अध्यात्मवादी कल्याणकारी कैलास राज्य आहे आणि या राज्यातला कडक अनुशासनाचा पाईक आहे मी. हे दूताचे व्यसन जर इथं असंच पसरणार असेल तर काय करणार? काय करणार? काय करणार? काय करणार? अहो महादेवांना आणि पार्वती देवीना देखील साजीपट खेळू देणार नाही मी. माझ्या कडक अनुशासनाला मी कुणाचाही अपवाद करणार नाही. म्हणजे खरंच का तू असं करशील? करशील? अहो आत्ता इथं हा माझा द्यूतबंदीचा लढाऊ निर्धार कृती तुटून दाखवतो. म्हणजे शंका वाटते की काय तुम्हाला? नाही नाही, मला आता मुळीच शंका वाटत नाही. तू तुझा द्यूतबंदीचा लढाऊ निर्धार आज आत्ता आणि इथंच कृती तुटून दाखवशील याबद्दल आता मला मुळीच शंका राहिली नाही. पण कर्तव्य तत्परा नितीनंदना नंदिकेश्वरा. अरे तू अनुशासनाचा एवढा उपासक असून तुझ्या दृष्टीतून एवढी लहानशी गोष्ट कशी बरं सटकली? सटकली? कोणती सटकली? अरे मुहूर्त, चांगला मुहूर्त पाहिल्याशिवाय कोणत्याही सत्कार्याला प्रारंभ करू नये असं धर्माचं अनुशासन आहे. आणि आज मला चांगला असा मुहूर्त दिसत नाही बाबा. म्हणजे आजची तिथी चांगली नाही? नाही नाही, तिथी चांगलीच आहे. मग पण आणखी दोन चार घटका. पराभव नामक अनिष्ट योग संभवतो. पराभव? हा पराभव योग मी आजच ऐकला. बरोबर आहे, कारण तो आमच्या वैकुंठातला पंचांगातला. तर तू माझ्यावर विसंबून राहू नकोस. इथल्या ज्योतिषाला चांगला मुहूर्त विचारू नये आणि तुझ्या महान कार्याची या लहान गोष्टीमुळे हानी होऊ नये जेवढी तुझी सदिच्छा. काय योग्य? उत्तम सूचना. मी या क्षणी जातो आणि एखादा चांगला ज्योतिषी पाहून त्याला चांगला मुहूर्त विचारून येतो. मी कडक अनुशासनाचा पाईक आहे, शिवगणांचा नाईक आहे. माझ्या अनुशासनात आपला भ्रष्टाचार मुळीच चालू देणार नाही, कारण तू शिवगणांचा नाईक आहे. मुहूर्ताची मात्रा आहे या अनुशासन भक्ताला चांगलीच लागू पडेल. हा जर इथं थांबतात तर यानं माझं करनाट्य इथं इथे समाप्त करून टाकलं असत. काय नारदा, साडीपट मांडला नाही अजून? साडीपट ना देवी घेऊन येतील तितक्यात. देवा काय आज आपण सारीपट खेळणार? हो, देवींच्या इच्छेखातर अगदी पण लावून खेळणार. अगदी पण लावून खेळणार. यावर एक गोष्ट मात्र सिद्ध झाली. ती कोणती? ती अशी की लोक म्हणतात की आपलं गंगेपेक्षा गिरजेवरतीच अधिक प्रेम. नाही, अर्धांगी पार्वती वामांगी पार्वती, पण देशोधडीला मात्र गंगा भागीरथी असं जे लोक म्हणतात ते खरंच असलं पाहिजे. लोक खरोखरच असं म्हणत असतील तर गंगेविषयी माझी लोकोत्तर भावना त्यांना कळली नाही असं म्हणावं लागेल. हो काय? हो अरे पण त्या देवी आणि विजया सारी पण ठेवली. विजया तो सारी पाठी इथं मांडतो. नाच जरा उशीर झाला पण चला आता आपण लगेच प्रारंभ करूया. प्रारंभ तर करूया पण म्हणजे काय? मगाशीच ठरलं ना आपलं हे. अगं ते खरं आहे पण हे पहा अशी टाळाटाळा करायची असेल तर मी इथून जाते. थांब पार्वती, असं काय करते? माझं म्हणणं तरी नीट ऐकून घे. नारायण नारायण. फोन लावल्यामुळे अनेक ठिकाणी भांडणं झाल्याचं मला माहिती आहे, पण फोन लावायचा की नाही याच्यावर माजलेला हा पहिला तरण संग्राम दिसतोय मला. तेव्हा आमच्या साध्या मुळा वैकुंठात असे उसळ होऊ नाही तर बाकी लक्ष्मी देवींचे सर्व अर्थ श्रीहरी पुरवत असताना तिथं भांडणं होतीलच कशाला म्हणा. इथं कैलासावर तरी खरी भांडणं कुठं आहेत? प्रणयाच्या खेळाची आणि खेळाच्या प्रणयाची रंगत वाढवण्यासाठी ही एक ऋषीची मनोहर रीत आहे. इतकं तुझ्या त्या वैकुंठातल्या आरसिक लोकांना कसे जुळणार? काय प्रिये, असत की नाही? मला का माहित नारदा, काही माणसं इतरांसाठी अगदी डोक्यावर बसलेल्या प्रियजनांसाठी काळजाचं देखील पान लावतील, पण धर्मपत्नी बाबत मात्र पणाची देखील काळजी करतील. वाहवा प्रिये, तुझे कृपाणा सारखे तिरप्या आणि कठोर बोल, तुझ्या तिरप्या कटाक्षा इतकेच माझ्या हृदयाला गोड गोड वेदना देणारे आहेत. पण असा दुधही महाराष्ट्र कशाला? नुसत्या कटाक्षानं आमची पारध होईल की? वा, मला कल्पना नव्हती की हलाहल धारण करणाऱ्या नीलकंठाच्या कंठातून मनधरणीचे इतके मिठास बोल बाहेर पडते. नारदा,
ठसरे बोल बहुशा मिठासच असतात बरं, पण लावून खेळ खेळणं टाळायचं आहे म्हणून गोड शब्दांचे हे फसवे खेळ. प्रिये गिरीकन्ये सुंदरी बोलू नका माझ्याशी, तुमच्या ओठात मत कंठात हलाहल आणि पोटात कालकूट. थांब थांब पार्वती, तुझ्या रुसव्याचा रम्य रक्तिमा आधी आम्हाला डोळे भरून पाहू दे आणि मगच आमचं हृदय तुझ्या पदाघाताने चिरून टाक वाटलं तर. खरंच किती सुंदर दिसतेस तू. हे पहा अशा स्तुतीनं मी कधीही फसायचे नाही, पण लावून खेळणार आहात की नाही तेवढं सांगा. हे काय सांगायला का पाहिजे, राज राजेश्वरी हृदयेश्वरी चला व सत्वरी क्रीडा मंच कावरी. प्रिये मी तुझ्यासाठी प्राणाचाही पण लावून खेळ. चल वा प्रियतम पट्टराणीसाठी श्रेष्ठ धर्मपत्नीसाठी प्राणाचाही पण लावून खेळणारे धन्य धन्य ते गौरी शंकर, धन्य धन्य ते गंगाज, याला म्हणता सुखी दाम्पत्य जीवन, याला म्हणता पती पत्नीचं आदर्श प्रेम. हा रंगल्या दास उधळण्याचं कुणामध्ये सामर्थ्य आहे का? जगाच्या विशाल सारीपटावर जो विशाल जुगार चालू आहे ना, त्यात जणू काय हे प्रति शिव शक्तीचा अधिपतीचा खेळता सदा भुवनपटी. शिव शक्तीचा अधिपतीचा खेळता सदा भुवनपटी. खेळता सदा भुवनपटी. Thank you.
अज्ञानाच्या खलात रमती अज्ञानाच्या खलात रमती अज्ञानाच्या खलात रमती अज्ञानाच्या खलात रमती परिभक्तिता पंथसेविता परिभक्तिता पंथसेविता अंतिम मोक्ष पदा वदती अंतिम मोक्ष पदा वदती अंतिम मोक्ष पदा वदती मी आता माझा चंद्रहार लावते, आपण काय लावणार याच्या बरोबर? त्याच्या बरोबर ना, त्याच्या बरोबर ही रुंड माळा लावली. माझ्या या चंद्रहारा बरोबर ही हाडकांची माळ. बर तर प्रिये, ही रुंड माळा त्यांच्या जोडीला ही रुद्राक्षांची माळ लावतो. रुद्राक्षांची माळ कुठे हा चंद्रहार आणि कुठे ही लागतो? बर तर प्रिये, रुद्राक्ष माळा आणि रुंड माळा यांच्या जोडीला भस्माचे गोळे लावतो. भस्माचे गोळे भस्मातील की नाही चालतील की नाही? मुळीच नको, मुळीच नको ना. भस्म अंगाला लावा आपण हरल्यावर, पण पैजीसाठी नको का बाई? हे नको नको. बरं तर प्रिये, मी तुला जरा सुद्धा निराश करू इच्छित नाही. तुझ्या गळ्यातील चंद्रहारा बरोबर माझे हे नागभूषण लावतो. देवी आता काय आपण फार ताणू नये. तुमचे नाथ पणासाठी ज्या वस्तू लावतील ना त्या आपण जिंकून घ्याव्यात. म्हणजे झालं मग या नागभूषणांचा, त्या भस्मांच्या गोळ्यांचा, या नाकडांचा किंवा हाडकांचा आपल्याला उपयोग असो. जेवढं समाधान तेवढं जिंकण्याचं, जेवढं समाधान तेवढं जिंकण्याचं, विषम तेवढं हरण्याचं आणि विषम तेवढं हरण्याचं. म्हणजे 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 पडले तर हार. हा असंच की नाही? असंच की नाही? ठीक आहे ठीक आहे. आता 10, 2, 12 टाकून तुझा चंद्रहार जिंक. बरं का नारदा? 10, 2, 12 टाकणार आणि चंद्रहार जिंकणार. फक्त 10, 2, 12 पडले म्हणजे पडले. 12, 12, 12, 12, 12, 12 नारायण नारायण. हे तर पडले वाकडे 13. काही चिंता नाही, आता आमचा विजयशाली त्रिशूल आणि डमरू लावला. बहुत उत्तम. आता 10, 2, 12 टाकते आणि तुमचा त्रिशूल आणि डमरू जिंकते. ऐकलंस का नारदा? 10, 2, 12 टाकणार आणि त्रिशूल आणि डमरू जिंकणार. आता 12 पडणार. उचल तो त्रिशूल आणि डमरू लवकर. नाही तर दुखापत व्हायची. अरे अरे मोठ मोठ्या राक्षसांच्या उरात धडकी भरवणारा त्रिशूळ देवीने 10, 2, 12 टाकून जिंकला की? अरे जिंकू दे, त्यात मला आनंदच आहे. पण तू मध्ये मध्ये बडबड करू नको. त्यामुळे माझी एकाग्रता भंग पावते आणि मी एकसारखा हरतोय. नारदा गप बसले बाबा, स्वारीना उगीच शिर्डीवर यायला निमित्त नको ना. खेळावा आता, मी सारे काही जिंकून घेणार. ठीक आहे, अगं सारी पट आपल्या जवळच आहे. हे पहा माझ्या पिनात धनुष्या सह सर्व आयुध, नंदी श्रिंगी भृंगी सह सर्व शिवगड, व्याघ्रांवर चंद्रकोर इत्यादिकांचा सर्व वस्त्र अलंकारपणाला लावतो. मीही माझा एकूणच अलंकारपणाला लावते. हो पण देवी, पती हा सतीचा साध्वीचा खरा अलंकार म्हणतात. उगाच काव्य बडबडू नको. तेही खरंच आहे. खरं हा रोखोक जुगार आहे, अटीतटीचा संग्राम आहे. इथे काव्यापेक्षा बारक्याव्याला जास्त महत्व असतात. ठक्क्या घ्या, फासी घ्या. आता 16 पडेल. 12 पडेल. नाही 16 मग काय करा सर्व काही गोळा. सारं काही गोळा करते. देवीने सर्व वस्तू जिंकल्या, देवींचा विजय झाला. पार्वतीचा जय जयकार करू नको. जय जयकार करायचा झाला तर तो या स्थितप्रज्ञ शंकर आता कर.
म्हणता तरी काय, पराभूतांचा जय जयकार, हरलेल्यांचा जय जयकार। देवा, तुमच्या या गौरीशंकराच्या आदर्श कैलासाच्या हरलेल्यांचा जय जयकार करण्याची नवीन प्रथा सुरू झालेली दिसते। नाही नारदा, मी शांत राहून तुझा पराभव केला म्हणून माझा जय जयकार व्हायला पाहिजे। आपण शांत राहिला आणि माझा पराभव, कलहराज तुमचाच पराभव। आमच्यात कलह लावण्याच्या उद्देशानं आपण वैकुंठाहून कैलासावर आला, पण तुमचा उद्देश मुळीच सफल झालेला नाही। तुझ्या प्रेमळ दाम्पत्यात कलह न लागता खेळ किती मनोरंजक होतो हे माझ्या विरोधात खेळाडू वृत्तीनं सिद्ध केलंय, आणि म्हणूनच या महाविक्रमाबद्दल माझा जय जयकार करा आणि वैकुंठापर्यंत पोहोचवा। देवा, तुमचं हे जय जयकाराचं शांकर भाष्य मुळात घसरलंय। ते कसं काय? कारण कोणताही खेळ मनोरंजक झाला की नाही हे स्वतः खेळाडूंनी सांगायचं नसतं, तर त्याचा निर्णय माझ्यासारख्या सुबुद्ध रसिक मार्मिक प्रेक्षकानं द्यायचा। तुमचा खेळ अतितटीचा झाला, पण तो मनोरंजक झाला की नाही हे मात्र अद्याप ठरायचं। होय नारदा, तुझाच युक्तिवाद बरोबर आहे। यांच्या सर्व वस्तू जिंकल्याविना हा खेळ मला तरी मनोरंजक वाटणार नाही किंवा त्याची यशस्वी अखेर होणार। अगं, अखेर झाले, खेळ संपलाय, आता पणाला लावण्यासाठी माझ्याजवळ एकही वस्तू उरलेली नाही। नाही कशी, अत्यंत महत्वाची गोष्ट उरली अजून। म्हणजे प्राणाचाही पण लावून खेळायला बसायला गंगारपण आमच्या जवळ अशी कोणती वस्तू उरली आहे की यावत कालपर्यंत ती पणाला लावली ना? ती वस्तू म्हणजे एकच, गंगा। काय गंगा? शंकरना शिरोधार्या गंगा देवी। होय गंगा, ना मी माझी दहाही आयुध पणाला लावते आणि या अखेरच्या डावात तुम्ही गंगा पणाला लावली पाहिजे। देवा, आता कस चितपर्यंत धीरोदात खेळाडू। देवा, आता जय जयकाराच्या अपेक्षा न धरता आपण हा खेळ अर्धवट टाकणार कि प्रेतम पट्ट राणीसाठी श्रेष्ठ धर्मपत्नीसाठी गंगाच पणाला लावणार? नाही, शक्य नाही ते। मी गंगेला पणाला लावू शकणार नाही। ते का? ती जगाच्या उद्धारार्थ मी शिरोधार्य मानली। अस गंगा जगाच्या उद्धारासाठी, आणि ती ती चंद्रकोर जी तुम्ही आताच पणाला लावली ती काय जगाला चटके देण्यासाठी धारण केली होती? देवी, महादेवांची एवढी हार झाल्यानंतर त्यांचं मस्तक शांत राहण्यासाठी त्यांची लाडकी गंगा राहिला का त्यांच्या डोक्यावर? मुळीच नाही। गंगा पणाला लावल्याशिवाय हा खेळ पूर्ण होणार नाही। पार्वती, सामान्य स्त्री प्रमाण मच्छरानं जळफळून असा फुलता हट्ट धरणं तुझ्यासारख्या असामान्य आदर्श पत्नीला शोभणार नाही। आणि एखाद्या सामान्य पुरुषाप्रमाणे दिलेलं वचन मोडणं हे आपल्यासारख्या लोकोत्तर महापुरुषाला शोभत का? पण देवी, महादेवांचं एवढंच वचन होतं ना की मी प्राणाचाही पण लावून खेळ। झालं तर मग, प्राणाचाही पण लावून खेळायला जरी गंगारामण तयार असले तरी प्राणापेक्षा हे प्रिय असा गंगेचा पण लावायला ते मुळीच वचनबद्ध नाही। अगदी बरोबर, अगदी बरोबर। गंगेला पणाला लावायचं वचन मी हिला कधीच दिलं नव्हतं, म्हणून वचन भक्ताचा प्रश्न तुझे बसले तेव्हा हे तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे। महाराज, उगा शब्द छल का? याहून मोठं वचन तुम्ही पूर्वीच मला दिले। तू म्हणशील तर लाडके गंगेला तुझी बटीत करीन असं तुम्ही अनेकदा म्हणालात। अरे मग त्या एकांतातल्या वचनाला जागा आणि तुमचा माझ्यावरच प्रेम सिद्ध करण्यासाठी, माझ्या धर्मपत्नीचा पट्ट राणी पदाचा मान सिद्ध करण्यासाठी गंगा पणाला लावूनच हा खेळ पूर्ण झाला पाहिजे। हा खेळ अपूर्ण राहिला तरी हरकत नाही, पण तुझ्या सौती मच्छराच्या आधी गंगेचा बळी देऊन मी तिचा अपमान कधीच करणार नाही। असं साधा मनोरंजक खेळात गंगा पणाला लावणं म्हणजे तिचा अपमान? अपमान, निखालच अपमान। धन्य धन्य गंगा दास, मग पूर्वी एका राक्षसाला त्या भस्मासुराला वरदान देताना आपल्या धर्मपत्नीचं माझं दान तुम्ही खुशाल देऊन टाकलं, त्यावेळी तुम्ही माझा काय सन्मान केला होता? त्यावेळी तुमच्या मनाला माझ्या अपमानाची जाणे सुद्धा झाली नाही, आणि आता? हा, आताच वेगळं, त्यावेळीच वेगळं। तेव्हा वरदान देण्याचा प्रश्न होता, आता पण लावण्याचा प्रश्न आहे। ते काही नाही, गंगा पणाला न लावणं म्हणजेच माझा अपमान। महाराज, असा पक्षपात करणार? अटकर तुझे वाघबाळ, माझा सात्विक संताप भडकून उठला तर हे सारे विश्व भडकणार, त्याचं वैरवान वाळवत हिल लक्षात ठेव। आणि आपण ही लक्षात ठेवा, सारं विश्व जाळून त्याचं वैराण वाळवंट करण्याचं विनाशक सामर्थ्य तुमच्यात असेल तर त्या वैराण वाळवंटात नंदनवन फुलवण्याची विधायक शिवशक्ती माझ्यात आहे। धरतीचा मानदंड असलेल्या, अचलत्वाविषयी प्रसिद्ध असलेल्या पर्वतराज हिमालयाची कन्या आहे मी, तपस्वी दुर्गेश नंदिनी आहे मी। पर्वत नंदिनी आहेच खरी, म्हणूनच पर्वताच्या प्रस्तरासारखं तुझं अंतःकरण अत्यंत कठोर आहे।
म्हणूनच निर्दय लोभीष्टे गंगेला बटीक करण्यासाठी तू हा क्रूर क्रीडेचा क्रूर कपट तू लपतास. पण लक्षात घे, हे कपट मी मुळीच चालू देणार नाही. अरे रे, स्त्रीच्या पाषाण हृदयात पिशारी वंचकतेच आणि क्षुद्र मनोवृत्तीचा खरोखर दर्शन घडलं आणि मनोमनी पटलं. मूर्ती बांग दबाई चकता, मूर्ती बांग दबाई चकता, मूर्ती बांग दबाई चकता. गंगादेवींच्या गारिगार प्रासादात गेले असते. मी मुळीच जाणार नाही तिकडे. तर मग देवी तुम्हीच जाणार, कारण ते भक्त संतापलेले दिसतात. तुमच्या मस्करीची अशी मुस्करी होईल का वाटत नव्हतं? मी काय अशी मस्करी केली की त्याने एवढं अकांड तांडव करावं? जळो जळो हा स्त्री जन्म. पतीची पर्वता एवढी ही चूक कुणाला दिसत नाही, पण पत्नीच्या मस्तकी मात्र चुकीचा खापर फोडायला जो तो आपला तयार. चालायचंच. जगातल्या साऱ्या पती राजांची ही नेहमीची युक्ती आहे. बाजू अंगावर आली की डोक्यात राग घालायची आणि आपलं काय ते खरं करायचं. महादेवाला वाटत असेल की आपण जटा पिंजारल्या, डोळे लालीलाल केले, पाय ताण ताण आपटले की पार्वती ताबडतोब आपल्या पायाचे शरण घे. पण तुम्ही असंच मन घट्ट ठेवा आणि महादेवाला दाखवणच द्या की व्याघ्रेश्वरी दुर्गा अशा सोंगा ढोंगांनी डळमळणारी कुणी स्त्री नाही. नाही नाही देवी, नारदांचं म्हणणं काही असो, पण मला असं वाटतं आपण घटकाभर अभिमान सोडून स्वतः त्यांच्याकडे जाऊन त्यांचे पाय धरून पदर पसरून. वाजवा, चांगलाच उपदेश आहे की. अगं एरवी मी त्यांच्या पायाची दासी आहे, पण माझं आचरण शुद्ध निर्दोष असताना मी काय म्हणून त्यांचे पाय धरायचे? बरोबर, अगदी बरोबर. देवी, हा घ्या महादेवांचा व्याघ्रांबराचा कटिबंध. ते म्हणाले व्याघ्रांबराबरोबर तिने तोही जिंकून घेतलाय, तो तर आता माझ्याजवळ मुळीच नको. म्हणजे ते तुला भेटले? भेटले हो, आणि थांबा थांबा असं म्हटलं पण थांबले नाही. मग पण जाता जाता म्हणाले. काय म्हणाले? म्हणाले बरे वनलता संगे राहणे गिरीकंदे, बरे वनलता संगे राहणे गिरीकंदरी. आणि पुढे म्हणाले. पुढे काय म्हणाले? फारसं काही चांगलं नाही हो म्हणाले. अरे पण जे काय म्हणाल ते सांगशील तर खरा सांग. म्हणाले बरे वनलता संगे राहणे गिरीकंदरी, नकोच मूर्ख भार्येची संगती राजमंदिरी, असं म्हणाले ते. अरे 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 अरे, आपल्या धर्मपतीला ते मूर्ख म्हणाले. मूर्ख. छे छे
देवीश्वरा पाहतोय सर गौरी शंकराच्या आदर्श संसारातले चित्र. जाऊ देवी तुम्ही तिकडे काय लक्ष देऊ नका. महादेवाच्या या शिव्या शापामुळे तुम्ही तुमचं मन काही विचलित होऊ देऊ नका. अशा शिव्या शापाने मी मुळीच विचलित होणार नाही. ह्या गिरिजेच्या फुलाहून कोमल असलेला अंतःकरण वेळ प्रसंगी वज्राहून कठोर होऊ शकतं. शांत व्हा देवी शांत व्हा. अहो पतिराज कितीही संतापले तरी आर्य स्त्रीनं सुतासारखं सरळ आणि चंदनासारखं शीतल असावं. अथवा पतिराजांच्या क्रोधाग्नीत जळून जावं असंच की नाही. ते काय नाही, जा शिवगणाला द्वाही फिरवायला सांग की उद्या सूर्य अस्तमानाला जाण्यापूर्वी महादेवाने आपला वृथा संताप सोडला नाही तर काय देवी. तर नाथांचा आणखी अदब पाद पाहण्याऐवजी ही पर्वतराज हिमालयाची कन्या कठोर तपाने अपर्णा ही पदरी प्राप्त झालेली गिरिजा अग्निकाष्ट सिद्ध करून हे तुच्छ शरीर. आपलं शरीर तुच्छ नाही, महान पतिव्रतेचा आत्मा धारण केलेलं हे शरीर अग्नीने जे केंद्रित केलं त्याच्यात अग्नीचीच अपकीर्ती होती. छे 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 छे, जळणं किंवा जळफळणं हे सामान्य मनाचं लक्षण आहे. महादेवांचं संतप्त तांडव थांबून त्याला जिंकण्याचा अगदी सोपा उपाय अग्निकाष्ट भक्षण करण्याहून कितीतरी सुलभ असलेला तो उपाय. कोणता उपाय? तो उपाय म्हणजे असा. पण हा उपाय. हा उपाय काय? फसला तर दुसरा सांगतो. आपल्याजवळ उपाय खूप आहेत. काय गडबड करू का? उपाय सांगतो. हाही फसला तर अग्निकाष्ट भक्षण करण्याच्या अंतिम उपायाला तुम्ही सिद्ध आहातच. पण असा मुळे प्रश्नच येणार नाही. शक्ती पुढे शिवाचं काहीही चाललं शक्य नाही. तुमचा पण आता महादेवांना जिंकायचं हाच एकमेव पण. गिरिराजाची ही नंदिनी अखिल जगताची सर्वश्रेष्ठ स्वामिनी शुभ निशुभ मर्तिनी पतीच्या आक्रस्ताळीपणानं कुणी जळणारी किंवा जळफळणारी सामान्य अवला नाही तर चंचल पतिराजाचे खोड गुंड्यासाठी कर्तव्यनिष्ठ पत्नीनं काय केलं पाहिजे याचा समस्त नारीजनांना आदर्श घालून देणारी महान शक्ती आहे हे जगातल्या साऱ्या पतिराजांना एकदा कळू द्या. जा विजया देवीला घेऊन जा, मी त्याला उपाय सांगितले ते. देवी आता तुम्ही तुमच्या उद्योगाला लागा, मी आता माझ्या पुढच्या उद्योगाला लागतो. नारायण नारायण. अखेर या कडानाट्याची नांदी ते एकदा कडाडून घ्या. जगातल्या सर्वश्रेष्ठ नवराबेकोच्या या कडाक्याच्या भांडणामुळं या हिमाचलाचे गिरीकंदर कडाडून का असले. चितम्मया चितम्मया चितम्मया. अरे पण ज्या वैकुंठेश्वराच्या कृपेनं मला हा पहिला विजय प्राप्त झाला त्याचाच मला जय जयकार केला. रमा रमण श्री तंग जय जय 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 रमा रमण तंग जय जय रमा रमण श्री तंग जय जय रमा रमण श्री तंग जय जय श्री तंग.